नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। विषय राष्ट्रवादी काँग्रेसचा। 2-3 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। अजितदादा पवार पक्षातून आपले समर्थक घेऊन बाहेर पडले। राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे फडणवीस सरकारला त्यांनी समर्थन दिलं आणि स्वतः सत्तेमध्ये सहभागी झाले। या फुटीनंतर न्यायालयीन आणि निवडणूक आयोगाच्या पातळीवरच्या तांत्रिक लढाया सुरू झाल्या। त्याची सुनावणी उद्यापासून सुरू होत आहे। त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली। त्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट करताना चिन्हाचा निर्णय काहीही हो आपल्याला काही फरक पडत नाही, लोकांच्या मनात काय आहे हे महत्त्वाचं आहे, चिन्ह महत्त्वाचे नाही, असं एक विधान त्यांनी केलं। असं ते पहिल्यांदाच बोललेत असं नाही, मात्र आज सुनावणीच्या आधी असं बोलणं याला विशेष महत्त्व आहे। यातून त्यांना काय अधोरेखित करायचं आहे हा यामागील महत्त्वाचा मुद्दा आहे। उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीला सुरुवात होतीये। निवडणूक आयोग यावर काय निर्णय देणार याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे। एका बाजूला दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्ह आपल्यालाच मिळेल असा दावा केला जात असताना पवारांनी आज चिन्हाबद्दल केलेलं विधान आश्चर्यकारकच मानावं लागेल। चिन्ह आपल्याला मिळणार नाही याची कदाचित त्यांना खात्री झाली की काय असं वाटावं, असंच हे त्यांचं विधान आहे। शरद पवार यांनी आपण यापूर्वी 4 निवडणुका 4 वेगळ्या चिन्हांवर लढवल्या आणि त्या जिंकल्या असं सांगितलं। चिन्ह हा महत्त्वाचा विषय नसून लोकांच्या मनात काय आहे हा विषय महत्त्वाचा असल्याचं पवार म्हणाले। राजकारणात कधीकधी विशेषतः पक्षाची पडझड होत असताना किंवा पक्ष अडचणीत असताना उरले सुरले पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याबरोबर राहावेत यासाठी असं बोलणं हे करावं लागतं। कदाचित यासाठीच आज शरद पवार यांनी असं विधान केलं असावं। हे करत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली। ठीक आहे, आता ते विरोधी पक्षातील नेते असल्यामुळं त्यांनी अशी टीका करणं स्वाभाविक आहे, परंतु ती तथ्याला धरून असणं अधिक अपेक्षित असतं। मात्र आज बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्ष यंत्रणांचा वापर करून राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे, देशात वारं बदलतं आहे असं काहीतरी विधान केलं। त्यातील एक गोष्ट ते खरं बोलले की खरोखरच देशातील वारं बदलत आहे नव्हे तर ते बदललेलं आहे आणि आता ते केवळ देशापुरतं राहिलं नसून जगभरात फिरलं आहे। हे ते बोलले असते तर अधिक वस्तुस्थितीला धरून झालं असतं, कारण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा देशाबाहेर इतर देशांच्या दौऱ्यावर जातात तेव्हा तिथं त्यांना मिळणारा मान सन्मान आणि होणारा मोदीचा गजर हे वारं जगभरात फिरण्याचीच प्रचिती देणारा ठरतो। त्यामुळं दिवसेंदिवस नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढतच असल्याचं चित्र आज देश बघत आहे। नुकत्याच पार पडलेल्या G20 परिषदेच्या निमित्तानं जगभरातील राष्ट्रांचे प्रमुख भारतात आले आणि त्यांनी भारताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय भावना व्यक्त केल्या ते आपल्या पुढे आहेतच। याचा धक्का देशातल्या सर्वच विरोधी पक्षांनी घेतला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीनंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश दिग्गज अजित पवार यांच्या पाठीशी ठाम आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दिग्गजांनी अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याची भूमिका का घेतली हे वेळोवेळी सांगितलंय। शरद पवार म्हणाले, बाहेर पडलेले नेते मला येऊन भेटले। होय, ते जाहीरपणे त्यांना जाऊन यशवंतराव चव्हाण सेंटरमध्येच भेटले होते। त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी आपण त्यांना का भेटलो हे पण खुलासावर सांगितलं होतं। आज ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणतात की पक्षातील काही सहकाऱ्यांनी चुकीची भूमिका घेतली, वेगळी वाट धरली, मग 2019 पहाटेचा शपथविधी कसा काय झाला। आता याबद्दल अजित पवार यांनी जाहीरपणे खुलासावार भाषण केले। छगन भुजबळही बोलले आहेत। त्यामुळं एका बाजूला एक भूमिका घ्यायची, दुसऱ्या बाजूला दुसरंच काहीतरी बोलायचं, याच त्यांच्या स्वभावामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश आमदार हे अजित पवारांबरोबर बाहेर पडले असं भुजबळ यांनी सांगितलं होतं। असो, राजकारणात कोणी काय भूमिका घ्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, पण त्यामुळं
दुसऱ्याला कुठल्या वेगळ्या चौकटीत उभं करणं हे कितपत योग्य आहे। आता राहता राहिला विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाचा। तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावर दोन्ही गट समोरासमोर आहेत। निवडणूक आयोगापुढे आता सुनावणी सुरू होत आहे। या सुनावणीत निवडणूक आयोग जो निकाल द्यायचा तो देईल, पण पवार जर म्हणत असतील की चिन्ह कुठलंही असलं तरी फरक पडत नाही, तर मग चिन्हासाठीच हा सगळा खटाटोप सुरू आहे ना, का अन्य कशासाठी, हा खरा यामागचा प्रश्न आहे। तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। आमचा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।